यावल तहसीलदारांच्या अवैध गौण खनिज वाहतूक विरोधी भरारी पथकाने तापी नदी पात्रातील शेळगाव बॅरेजजवळ बेकायदा अवैध गौण खनिज उत्खनन करताना एक JCB तसेच तेथून वाळू वाहतूक करताना एक डंपर पकडले आहे. ही कारवाई दिनांक 12 मार्च मंगळवार रोजी मध्यरात्रीनंतर करण्यात आली. तर हे दोघं वाहन घटनास्थळावर पंचनामा करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. तर या दोघं वाहन मालकांना बुधवार दिनांक 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजता JCB मालकाला 7 लाखाची व डंपर मालकाला 2,65,000 नोटीस बजवण्यात यावी असे आदेश तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांनी काढले आहे. यावल तालुक्यात तापी नदी आहे. या तापी नदीत शेळगाव बॅरेज आहे. या शेळगाव बॅरेजच्या पश्चिम दिशेला मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी मध्यरात्रीनंतर JCBच्या साह्याने अवैधरित्या गौण खनिज उत्खनन होत होते. याबाबतची गोपनीय माहिती तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांना मिळाली. तेव्हा तहसीलदार मोहन माला नाझीरकर, मंडळाधिकारी सचिन जगताप, मंडळाधिकारी बबीता चौधरी, मंडळाधिकारी MH तळवी, तलाटी ईश्वर कोळी, वसीम तळवी, तलाटी मिलिंद कुरकुरे यांनी थेट तापी नदी पात्र गाठले व त्या ठिकाणी त्यांना डंपर क्रमांक MH 19Z 39 44 मालक विकास पांडुरंग लोहार राहणार भुसावळ, तर एक विना क्रमांकाचे JCP मिळून आले. तेव्हा हे दोघं वाहनं घटनास्थळावर पंचनामा करून जप्त करीत यावल तहसील कार्यालयात आणण्यात आले आहे व या डंपर मालकाला 2,65,000 आणि JCP मालकाचा शोध घेऊन त्याला 7 लाखाच्या दंडाची नोटीस देण्याचे आदेश तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांनी दिले आहे. दरम्यान या कारवाईमुळे यावल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5 ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकेरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था. यावेळी